शासकीय आश्रमशाळेत दूध आणि भोजन पुरवठा घोटाळा, रोहित पवारांचा गंभीर आरोप। दूध पुरवठा कंत्राटासाठी 80 कोटींची तर भोजन पुरवठ्याच्या टेंडरमध्ये 25% दलालीचा दावा। निवडणूक रोखे हा जगातला सर्वात मोठा घोटाळा, भाजपवर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करावा, संजय राऊतांचा हल्ला बोल। केजरीवालांना आज पीएमएलए कोर्टामध्ये हजर केलं जाणार, ईडी कारवाई विरोधात केजरीवालांची सुप्रीम कोर्टात धाव। भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, शरद पवारांचा हल्ला बोल। तर मद्य घोटाळ्यातल्या ठेकेदारांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला कोट्यवधींचा निधी दिल्याचा संजय राऊतांचा आरोप। केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्ष आक्रमक, दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं, नागपुरामध्ये हिटलरचे फोटो दाखवत मोदी सरकारचा निषेध। वर्षा बंगल्यावरच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर तोडगा नाहीच, आज दिल्लीमध्ये महायुतीची पुन्हा बैठक, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राज ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार। दिल्लीमध्ये खासदार उदयनराजे अमित शहांची भेट घेणार, साताऱ्यामधून भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा। शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई केली जाण्याची शक्यता, समज दिल्यानंतरही शिवतारे भूमिकेवर ठाम, शिवतारेंचा फोनही बंद, सूत्रांची माहिती। रोहित आणि योगेंद्र पवार यांना तातडीनं पोलीस संरक्षण द्या, सुप्रिया सुळेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी, प्रचारादरम्यान जीवाला धोका असल्याचाही आरोप। यापुढे मी कधीच निवडणूक लढणार नाही, लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चेला शरद पवारांकडून पूर्णविराम। मफलरवाला आतमध्ये गेला, लवकरच गळ्यात पट्टा असलेला आज जाईल, केजरीवालांच्या अटकेनंतर नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं।